राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबतच्या चर्चा आहेत. काय नेमक्या घडामोडी आज त्याबाबत घडलेल्या आहेत सुरुवातीला पाहूया त्याच बातम्या. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. खासगी कार्यक्रमानंतर फडणवीस शहांची भेट. मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता. शहा निरीक्षक म्हणून उद्याच मुंबईत येणार. शहांच्या उपस्थितीत सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. भाजप दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत. जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका. आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदे उद्या राजीनामा देण्याची शक्यता. सरकारचा कार्यकाळ उद्या संपणार. शिंदे राजीनामा देण्याची शक्यता. तर नवं सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील यांचा पाठिंबा. भाजपचं संख्याबळ 137 वर. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणाला. मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका. दादा भुसे, शंकरराज देसाई, उदय सामंत यांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल. नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल. महायुतीच्या निर्णयासोबत असो नरेश म्हस्केंचं वक्तव्य. यावेळेसही शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. बैठकीत आमदारांचा सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. आज शिंदे यांची पुन्हा एकदा काही लोकांसोबत चर्चा.